नमस्कार, योकार सविस्तर खबरां आदी हेडलाइन्स। गोयांत येतल्यांक दोनूच पर्याय, कोविड टेस्ट सर्टिफिकेट हाडात नाजाल्यार गोयांत पावतानाच टेस्ट करून घेयात। दिसाक हजारभर टेस्टींची ताक, पॅसेंजर वाढल्यार फेरविचार। गोयांत आणि एक इम्पोर्टेड कोरोना पॉझिटिव्ह केस, 9 जण बरे झाले, ऍक्टिव्ह केशी 31। आता मेरेन 68,000 मायग्रंटांक घेऊन गोयच्यान 31 ट्रेनी रवाना। सिंधुदुर्गातल्या भुरग्यांक गोयांत कामधंद्याक येऊन दिवचे म्हणून थंयच्या बीजेपीच्या हालचाली। आमदार फुडाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवाक घेऊन गोयच्या कलेक्टराकडेन पत्रां दिवी बसका। मोदी 2.0 सरकाराक 30 मायाक जाता वर्स। बीजेपीची राज्या राज्यांनी डिजिटल, बाकीच्या माध्यमावरवी सोशल डिस्टन्सिंग सांभाळून चलतली मोहीम, गोयच्या कोर कमिटीची बसका। रोजगार सालवार करूंक टुरिझम जाय, सोशल डिस्टन्सिंगान रेस्टॉरंटां उक्ती करपाचेर मुख्यमंत्र्याचो खंय पॉझिटिव्ह विचार, रेस्टॉरंट टॅक्सीवाल्यांचो इश्यू घेऊन मायकल फुडे। आणि 1,85,00,000 मोडून नय येरादारी खाते घालतात 3 नव्यो फेरी। पहिली फेरी रायबंद्रा चोडणा मार्गार सुरू, मुख्यमंत्र्यांनी केले उक्तावण। गोयांत येतल्यांक आता दोनूच पर्याय, येतना 48 वरां भितर केल्ले कोविड टेस्टीचो दाखलो हाडात, नाजाल्यार गोयांत पावतानाच कोविड टेस्ट करात। तिसरो पर्याय ना म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला। मंत्रिमंडळाची बसका झाले उपरांत तो मिडिया कडेन उलयलो। गोयांत खंय दिसाक हजारभर कोविड टेस्टी करपाची ताक, हजारांनी येवंक लागले जाल्यार वेगळे एसओपींचो विचार करचो पडटलो। स्टँडर्ड गोवन जे असा हे भायल्या कंट्रीनी असा, तांकां हाडपा खातीरय बी वेगवेगळे कडल्यान आमचे प्रयत्न सुरू आसा। हांवें काल परत मिनिस्टर ऑफ द एविएशन आणि मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स हांकां सेपरेटली लेटर बरोवन डायरेक्ट फ्लायट्स जी आसा फ्रॉम द युरोप आसतले, लंडन आसतले, डायरेक्ट फ्लायट्स गोंयांत येवची किंवा डायरेक्ट फ्लायट्स जी आसा ही तांची गोंयांत, जेणे करून भायर आशिल्ले सगळे जाण हांगासर येवपाक तांकां मेळचे हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा। एक आम्ही फायनल आत्ता निर्णयाच्या पर्यंत पावला, भितरले 2 SOP विचित आम्ही मेंटेन दवरता, की एक जो कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट कंपलसरी आणि कंपलसरी कोविड टेस्टिंग हे दोनूच दवरता। 14 days होम क्वारंटाईन जो असा तो आम्ही काढून उडयता, की तुझी टेस्ट केली म्हटल्या उपरांत तुवें तुझो रिपोर्ट येयसर तुवें सोशल डिस्टन्सिंग सांभाळप, मास्क वापरप, तुझ्या घरच्या बरोबर मिक्स जावप ना, म्हणजे इन शॉर्ट तुवें स्वताक तूं सेल्फ क्वारंटाईन करून घेवप टील द रिपोर्ट, कारण ताका जर दवरलो जाल्यार खूप तेप उरता तो, सो टील द रिपोर्ट ही कॅन, म्हणजे सपोज 1 दीस लागलो रिपोर्ट येवपाक जाल्यार 1 दीस एखाद्या मनशान आपल्याक स्वताक सेल्फ क्वारंटाईन करून घेवपाक काय हरकत ना, असो इझी प्रोसेस जो आसा आमी करता। आणि ताका रिपोर्ट जो आसा तो ताका टेलिफोनिकली इन्फॉर्म केला वयता। पॉझिटिव्ह येयले जाल्यार ताका आमी ॲडमिट करतले, बाकीच्या मागीर लागले जाल्यार त्याच्या फॅमिलीक क्वारंटाईन करतले। 10वीची परीक्षा घेवची म्हणून हेच लोक काही जाण खूप मोठा प्रेशर हाडटाले, ज्यांना एक्झाम डिक्लेअर केली त्यांना हेच लोक, जे काही लोक जे असा हे कोर्टानुय गेले ती परीक्षा जावची न्हय म्हणून, सगळ्या सी फेररांक हाडचे म्हणून हेच लोक जे माझ्या बंगल्याच्या समोर येऊन हांगासर आंदोलन करपा खातीर आयले। आणि त्या सगळ्या सी फेररांक हाडल्या उपरांत आमी त्यांना व्यवस्थित रित्या हॉटेल क्वारंटाईनात दौरले, ह्याच लोकांनी त्या काही जणांक फुडें काढले आणि त्यांना आपल्या गावांत हाडू नका, ह्या हॉटेलांत दवरू नका। हेच लोक म्हणजे जेका आमी म्हणटा की दुशी वटेंतल्यान उलोवपी जे लोक आसा पळय न्ही, हे लोकांक कळटा गोंयकार खूप शाणे आसा। आणि ते बी म्हणजे कोरोना मुक्त झाल्या उपरांत, ग्रीन झोन असल्या उपरांत भायर सरल्या, ताज्या पयलीं कोण भायर सरोंक नासले, सगळे जण भितर बसलेले, आता भायर सरल्या, म्हणजे म्हाका दिसता तुमकांय कोण मेळनासले, फक्त खंयच्यान तरी पयशान सांगतलो, आता तुमकां सुद्दां मेळोंक भंय दिसतालो, म्हाका दिसता कंटिन्युअसली तुमकां हांवूच मेळा। 4,000 जर लोक आयले जाल्यार आमी जेन्ना पळयले की आमच्या कडेन आतां कॅपेसिटी आमची 1,000 टेस्ट आमी एका दिसान करूं शकता, 4,000 टेस्ट करतले जाल्यार 4 दीस वचपाक लागले, आनी 4 दीस गेले जाल्यार हे लोक घरात कडेन रावतले आसले। हाजो सगळ्याचो विचार करून आमी थोडयलो की 3 ताका दिले, एक कोवीड नेगेटीव्ह हाड, एक कंपलसरी टेस्टींग, आनी 3rd इज अ होम क्वारंटाईन। आतां ऑन एन एवरेज 1,000 लोक येता, आनी 1,000 लोक इज मॅनेजेबल, आयज काडली जाल्यार ताचो फाल्यां रिपोर्ट मेळटा, म्हणून वी हॅव टेकन दीस डिसिजन
येतील म्हणजे ओव्हरलोड ज्यांना लोक चढ येऊक लागतले त्यांना त्याचा वेगळा विचार केला वितर आदले आमदार आदले मंत्री खरी कोणाची गव्हर्नमेंटची टीका करता आणि टीका करण्याचा इश्यूज येणार खरी वचून चीफ सेक्रेटरी वता कोण प्रेसाक घेऊन आपणाच्या ऑफिसात प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सिंपल पण जे आज मला दिसतं सीएमान जे गोष्टी केल्यो असा आता ते एसओपी बदलपचे कारण किती हे कोण विचारना एसओपी बदलपचे कारण किती गोयात आम्ही मॅक्झिमम 1000 टेस्ट करू शकता 1000 टेस्ट सगळे कोविडचे आणि जे जे दीस एसओपी बदलली तर कारण किती आशिले की तेथून 4000 लोक येऊपचे आशिले गोयात 4000 लोक येऊपचे हेच मागी जे एलिगेशन करता हेच म्हणताले गव्हर्नमेंटान सुविधा करू नाशिली त्यांची व्यवस्था करू नाशिली ह्यो गोष्टी जर सारखे करपाक जाय जसं एसओपी बदलले जाता टीका जे करता ह्यांका टीका करपाचो इश्यू कितें येऊ शकता काल पयर टीका केली आणि सीएमक किती किती म्हटले की आमका गोयकारांक की बाहेर येऊन किती करू सोदतले आणि आपण तिथून येतलो आम्ही काय कागणा घालू ना तू यो मरे आम्ही पळता तू कुठलो असा तो। गोयात आणि एक इम्पोर्टेड कोरोना पॉझिटिव्ह केस कन्फर्म दुयेंती मुंबई सावन आयो दुयेंती गोयचोच फॅमिलीक हाडपाक म्हणून खंय मुंबई गेल्लो फामील नेगेटिव्ह मजगतीं आशिल्ल्यातले 9 दुयेंती बरे झाल्यात ॲक्टिव्ह केशी 31 आता मेरेन गोंयांतल्यान 31 ट्रेनी सुमार 68,000 मायग्रंटांक घेऊन गेल्यात मास्क घालिनात मिळत थंय थुकतले आड कारवाय सुरू वी हॅव वन मोर कन्फर्म केस दिस इज द केस ऑफ अ पर्सन हू ट्रॅव्हल फ्रॉम गोवा टू मुंबई अँड बॅक बाय रोड So this person has come back from Mumbai and is confirmed positive and he is currently in our quarantine facility. The person is from Goa but the person had travelled from Mumbai into Goa. The person came back, he had gone to Mumbai to collect his family members. The family members, two of them who are there with him are negative. There are 9 patients who are under treatment in COVID hospital who have been cured. So this brings our total number of active cases to 31. Today we plan to send 4 trains, one to UP, which have already left with 1,628 passengers, one to Jharkhand, West Bengal, and another one for UP. So total 31 trains have left so far with 68,897 number of people who left Goa since 29th April. सिंधुदुर्गातल्यान भुरग्यांक गोंयात कामाधंद्याक येऊक दिवचे म्हणून थंयचे बीजेपीच्यो हालचाली शेकड्यांनी भुरगे गोंयात कंपन्यो आस्थापनांनी आसात तांकां यो वच करूंक व्यवस्था थारावची म्हूण कणकवलेचो बीजेपी आमदार नितेश राणे आनी राजन तेली गोंयच्या जिल्होधिकाऱ्याक मेळ्ळे पत्रादेवी जाल्ले बसकेंत मुख्यमंत्र्याचे सचिव आनी बाकीचे अधिकारी आशिल्ले सिंधुदुर्ग जिल्हा हा जास्तीत जास्त अवलंबून आमच्या गोव्यावर आहे बरीच मुलं गोव्याला इकडे कामाला आहेत आज लॉकडाऊनमध्ये सगळी मंडळी किमान 7,000 जास्त ही सिंधुदुर्गात अडकलेली आहे आणि म्हणून आम्ही सीएमना विनंती केलेली होती की ह्या लोकांना आपल्याकडे येण्यासाठी त्यांची सोय आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये त्या लोकांनी सोय केली त्यांना इकडे आपण त्या ठिकाणी सामावून घ्यावं आणि जे रोज अपडाऊन करतात त्यांच्या बाबतीत आपण योग्य निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना केलेली होती तानाडे साहेबांना केलेली होती आणि आज त्यांनी प्रत्यक्षात जिल्हाधिकारी म्हणजे प्रशासन आणि आम्ही एक बैठक ठेवली आहे म्हणून मनापासून त्यांना मी धन्यवाद मुंबई अडकल्या 16 गोयकारांक मडगावचो उद्योजक दिग्विजय चव्हाणान आपल्या खर्चान गोयात हाडले खूप ट्राय केलो गव्हर्नमेंटा कडल्यान ऑलमोस्ट 10 टाइम्स आय ट्राय सो इट वॉज डिनाइड सम रिझन्स अँड दीज आर द पीपल फ्रॉम गोवा हू आर स्टँडर्ड इन मुंबई So with the help of Imran, he is a very old friend of mine who was in Mumbai. Because of him, I got to know about all these people. Thanks to Imran Pirani in the first place that he contacted me and he gave me the privilege to help all these people. As soon as he called me, I got them the permissions within two hours. In the morning I had gone and I got the permission and it was sent to Imran. And he made the efforts of contacting Paolo Travels. Thanks a lot to Paolo Travels as well for immediately acting and sending the drivers. Sir, aapka naam kya? Aao, idhar aao, driver ho na?
Thank you so much to the driver as well for bringing all of them safely home. So guys, this is the token of love from all of them. I think so. There is a message also. Thank you so much once again. Bureau Report, Prudent. मोदी 2.0 सरकाराक 30 मायाक वर्ष जाता. वर्षभरात मोदी सरकारान केल्ल्या कामांची माहिती लोकांमेरेन पावूंक बीजेपीची लोकसंपर्क मोहीम. गोंय बीजेपीच्या कोर समितीची पणजे बसका जाली. डिजिटल आनी बाकीच्या माध्यमांवरवीं सोशल डिस्टन्सींग सांबाळून खंय मोहीम चलतली. बसकेक मुख्यमंत्री आशिल्लो, मुख्यमंत्र्याची हाजिरी आशिल्ली. कार्यक्रम डिस्कस करपा खातीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 गोवर्मेंटाचो एक वर्स 30 तारखेक पुराय जाता. त्या निमित्तान देशभर राज्यभर विविध कार्यक्रम म्हणजे ह्या कोविडाच्या महामारीतल्यान सुद्धा आम्ही कशा पद्धतीन वेगवेगळे विषय माननीय मोदीजीनी हँडल केले या विषयाचे कार्यक्रम सगळ्या लोकांपर्यंत पावपाक आणि कोविडाचेरूय बी कोरोना व्हायरसाचेर अवेअरनेस करपा खातीर असे विविध कार्यक्रम जे असा प्लॅन केला. त्या कार्यक्रम पूर्ण राज्यभर कशा पद्धतीने करप हाजेर चर्चा हा ताका डिजिटल मोड असतले, वेगवेगळ्या पद्धतीच्यो टेक्निक्स जे असा हे वापरले वयतले. जरी गेले असत जाल्यार पत्र दिसपी कशें करप, कितें करप हाची प्लॅनिंग स्ट्रॅटजी ठरतली. 30 तारखेच्या उपरांतची राज्यातली परिस्थिती कितें असा हे सगळें पळोवन ताजेर विचार केलो. रोजगार सालवार जातलो जाल्यार टुरिझम रेस्टॉरंटा सारखेले व्यवसाय सुरू जावंक जाय. सोशल डिस्टन्सींग पाळून रेस्टॉरंटां सुरू करची म्हूण मायकल लोबो मागता. मर्यादीत गिरायकांक एंट्री दिवन रेस्टॉरंटां सुरू करपा विशीं मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतलो म्हूण मायकलाक आशा. मजगतीं सरकारा कडच्यान इन्शुरंस आनी टॅक्सांत सूट सोदूंक टॅक्सीवाले मायकल आनी येरादारी मंत्र्याक मेळ्ळे. एलायड एक्टिविटीज ऑफ टुरिझम ते आयज डिमांडान ना. गोयन जे सेल जातले इतले मोठ्या प्रमाणान जे प्रोडक्ट्स आसले इटींग प्रोडक्ट्स एज वेल एज किचनान लागता ते वो बाकीचे लागता ते वेगवेगळे प्रोडक्ट्स आसू दे ते सगळे आयज स्लो जाल्ले आहा, बंद जाल्ले. सो हे स्टार्ट जावपाक टायम लागतलो. आयज चीफ मिनिस्टराक हांवें रिक्वेस्ट केला की लॉकडावन पिरियड 30 पासून जे आहा आतां न्यू जे स्टार्ट जातले 1 आमचे रेस्टॉरंट इंडस्ट्री चालू जावची. सोशल डिस्टन्सींग जाता पळय तशें तुमी आमी स्टेट गव्हर्मेंट शूड डिसायड. एस ओ पी हो आहा हो स्टेट गव्हर्मेंटान डिसायड करचो आनी जितकी रेस्टॉरंटां आहा गोंयांत तितली चालू जावची. ऑफकोर्स सी तुजी जो तर 15 टेबलां आहा तूं 7 काड भितरली आनी 8 दवर हय वीथ 50% टेबल्स यू नॉक देम ऑफ एन्ड यू स्टार्ट. हें जो तर आमी चालू करिना जाल्यार आनीक अनएम्प्लॉयमेंट वाडटलें. ऑटोमॅटिकली टेबल काढली जाल्यार डिस्टन्सींग मेवलें तुका. ते 50% कॅपॅसिटीचे तेणी चालू करचे हे आमचो डिमांड आहा. आनी चीफ मिनिस्टर इज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह ऑन दीस आनी सेट डेट ऑन 30th जाले आमी हेचर आमची गोंयची एस ओ पी करुया आनी ते चालू करून दिवया. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जी छायेची दुकानां आहा आयज बंद पडलेली आहा. जे धाकटुले जाग्याचेर जे कोण बारीक बारीक वस्तू विकताल्यो ते बंद पडलेले आहात. हे जो तर आम्ही चालू करीत जाल्यार आमचे गोंयचे भुरग्यांक एम्प्लॉयमेंट परतून मेवतले. जे कोण काम करता तेंकाय मेवतले आनी जे कोण स्टार हॉटेल्स वील डिपेंड ऑन एमएचए गायडलायन्स दॅट वी आर नॉट डिस्प्युटींग. आमी तितून भितर पडना. रेस्टॉरंट बार एंड रेस्टॉरंट सुरू करपाचेर कितें 1 पर्यंत कांयच ना. 30 तारखेचो लॉकडावन सोंपल्या उपरांत ओके ताज्या उपरांत न्यू गायडलायन कितें आसा हें पळोवन ताज्या फुडलो विचार जो आसा हो केलो. सोशल डिस्टन्सींग मेंटेन करून करप शकता. जो पर्यंत 30 तारीख कंप्लीट म्हणजे 30 तारखेच्या उपरांतूच ह्या गोष्टीचे डिस्कशन. मिनिस्टर लोगोन हो नोटीस तुमच्या फुडल्यान कितें हाडला ना तसो विषय कांय ना अजून. टॅक्सीवाल्यांचे शिष्टमंडळ मायकलाक आणि येरादारी मंत्र्याक वचून मेळ्ळे. ते इन्शुरन्स टॅक्सा सारख्या गजालींनी सूट सोदतात. इन दी प्रेझन्स ऑफ हॉनरेबल मिनिस्टर मायकल लोबो एज वेल एज मिनिस्टर फॉर ट्रान्सपोर्ट अरविंद कुरिया इन विच द डायरेक्टर वॉज आस्क्ड टू असिस्ट इन द मीटिंग अँड प्रॉब्लम वॉज दॅट सिन्स वी आर इन द लॉकडाऊन पिरियड our taxis are not operational. So we had asked the government to give us some relaxation during this lockdown period. So now we have been told that the deadline has been extended
from June until July, and whatever the forfeitness or taxation what we had to pay can be now extended up to July. So they have told us this will come into force, but give us some time, give us a week's time, and we will see that this is done. So we wait in anticipation that this will happen. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि शिरीष कुकळेकर. आता कमर्शियल ब्रेक, रोकडेच मिळूया. कोरोनाच्या अरिश्टान गोयकार कसे त्रासात पडल्यात आणि त्याच्या उपायांखातीर सरकारान विधानसभा अधिवेशन घेऊचे म्हणून काँग्रेसीची मागणी. सरकारान विरोधकांकूय त्यांची बाजू मांडपाची संद दिवपाक जाय म्हणून काँग्रेसीचे फुडारी उलयले. काँग्रेसीच्या विधिमंडळ गटाची बसका झाली. Immediately they must call a session. It may be for 5 days, 4 days. Call a session immediately so that we can question and all the problems that the Goans are facing in Goa or outside Goa or abroad. We have to discuss this thoroughly and what the government's intentions are. Let them be made clear to the public of Goa. CRP is there should not be any quarantine charges for any Goan coming back to Goa. It there should not be charged even for test. बाकीचे राज्य जर करपाक शकता जाल्यार गोंयचे राज्य कित्याक करपाक शकना? गोंयचे राज्य कित्याक करपाक शकना? पक्षाची फाल्यां सोशल मिडिया लायव्ह कॅम्पेनां 11-2 आनी जवळ जवळ 50,00,000 कार्यकर्ते आनी जनता ह्या कार्यक्रमात भाग घेवपाची आसा. तातूंतल्यान एक केंद्र सरकाराच्या नजरेक आमी 2 मागण्यो दवरतात ऑल इंडिया लेवलाचेर. एक की जे इन्कम टॅक्स ब्रॅकेटांत येना असे गरीब लोक त्यांच्या अकाउंटात केंद्र सरकारान 10,000 रुपया डायरेक्ट ट्रान्सफर 10,000. आणि दुसरी मागणी मायग्रंट लेबर ज्या राज्यांनी अडकून पडल्या तांचो जाता तितले बेगीन आपल्या राज्यात पावपा खातीर अरेंजमेंट करचो आणि त्यांना बऱ्या पद्धतीन पावचे. उदकाचे बील वाढवूक सोदतात म्हणून गोवा फॉरवर्डान इश्यू केला. सरकारान नोटिफिकेशन फाटी घेवचे, फाटल्या दारान उदकाचे बील वाढवूक दिवचे ना, म्हयनोभर पळयतले उपरांत आंदोलन म्हणून गोवा फॉरवर्डाची शिटकावणी. PWD कॉन्ट्रॅक्टरान सरकारान घाल्ले नेम पळयल्यार बारीक सारीक कॉन्ट्रॅक्टरांक काबार करपाचो सरकाराचो प्लान म्हणून गोवा फॉरवर्डाक दुबाव. एकटोय गोंयचो कॉन्ट्रॅक्टर आज जो A1 क्लासा भितर, 1A क्लासा भितर आसा, 1B क्लासा भितर आसा, or who is in class 2, not a single person will be in a position to fulfill all these conditions. Ya sagle my contractors and je machinery hire karpi je professionals asat je self employed asat tanka ek barobar nidopacho tancho ek barobar satyanash karpacho ek best plan sarkaran akla ya aji karvai jatli from 1/10/2020 भारतीय जनता पार्टीचे लिडर रस्त्यावर देवताले. आज या नेत्यांना आम्ही विचारपास सोडतात. आता देवात मार रस्त्यावर जे पर्यंत सरकार नोटिफिकेशन काढचे ना आणि रिवर्ट करचे ना त्या पर्यंत आम्ही उभे राहचे ना. We are just waiting for this COVID to, you know, come down. त्यानंतर PWDच्या घरा आम्ही ऑफिसाच्या मोर्चा जर वरचा पडला त्याही आम्ही करतले. 1,000 फॉर न्यू कनेक्शन फ्रॉम 1,000 to 10,000 म्हणजे तुम्ही सामान्यातल्या सामान्य बारीक गोयकारा का बार करपा उठलात. नय येरादारी खातें 3 नव्यो फेरी घालता. पहिली फेरी बुधवारा रायबंदरा चोडण मार्गार सुरू जाली. उक्तावण करूंक मुख्यमंत्री आशिल्लो. आनीक 2 नव्यो फेरी येवपाच्यो आसात. कोविडाचें संकट आसूनय सरकारान कामां बंद केल्लीं ना म्हूण मुख्यमंत्री उलयलो. बरोबर नय येरादारी मंत्री आनी पोर्ट कॅप्टन आशिल्लो. तिनूय नव्या फेरींचेर 1,85,00,000 खर्च. Kortale, Madgai, Raibandar Sharam, the requirement is much more, and then we have the density so much that, you know, we have frequent breakdown. So all these three new ferry boats will come into three new
फेरी बोट्स विल कम इन टू यूजेज जी लोकांखातीर अवेलेबल करून दिली आणि स्पेशली ही फेरी बोट आमची रायबंदर टू शेराव या रुटाचेर उरतली. तीन नवीन फेरी बोटी सरकार घेवपाचो तितली एक आयल्या म्हज्या बरोबर मानेस्त रिवर एंड मिस्टर बॉब मिलिंद आसा कॅप्टन आसा बाकीचे सगळो स्टाफ आसा खूप खोस भोगता ह्या ह्या सगळ्या कोविडांतल्या महामारींतल्यान सुद्धा सरकार वेगवेगळे प्रकल्प आपले फुडें व्हरत आसता आणि लोकार्पणाची कामां जी आसा ही संबंधित करीत आसता. अजून दोन नवीन फेरीबोटी येवपाच्यो आसा ताणी जशें म्हटलें इट इज नॉट ओन्ली फॉर द आयलंड इट इज अन कनेक्टींग बिटवीन द टू विलेजीस ऑल्सो वी आर युजींग द फेरीबोट एट अ डिफरंट पॉयंट्स 18 रूट्स आसा आणि ह्या वेगवेगळ्या रुटांचेर फेरीबोटी सरकार जरी लॉसान चलल्यो तरी सुद्दां लोकांच्या सर्विसी खातीर इट इज अ फेसिलिटी फॉर द पीपल सरकार आपल्या परीन मोठ्या प्रमाणात खर्च जो आसा फेरीबोटीचेर करता एकदम लॉसान आसा तशें जर म्हटलें आसत जाल्यार आत्तां तरी तेचो खरें म्हणजे ह्या परिस्थितीत आमकां तर तें आमच्या लॉसानूच चलता फेरीबोटी इट इज ओन्ली द सर्वीस टू द पीपल म्हणून फेरीबोटी सगळ्यो चलयल्यो वयता तेचो वेगळ्या पद्दतीन केन्ना तरी विचार करचो पडटलो. बुधवारा पंडित जवाहरलाल नेहरूची 56वी पुण्यतीत झाली. गोय प्रदेश काँग्रेस समितीन पणजे काँग्रेस हाऊसात कार्यावळ दवरिल्ली. विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत खासदार फ्रांसिस सार्दीन आणि बाकीचे काँग्रेस फुडारी आशिल्ले. फोंड्या मडगाव म्हापशाय नेहरूच्या फोटवाक हार घालून आर्गां ओपली. ह्या काँग्रेस पक्षाकडे पंडित जवाहरलाल नेहरू सारखे लिडर आशिले त्या काँग्रेस पक्षात ह्या देशात अत्यंत बरे फ्युचर असा. या पक्षात कोणे किती सांगले त्याला कोण सोपवपाक शकना हे आम्ही सगळ्यांनी लक्षात दौरप आणि म्हणून आज त्याच्या पुण्यतिथीच्या दिसा ताका याद करता असताना आम्ही सगळ्यांनी ताज्या स्वप्नातलो भारत ताका जे दिसताले तो भारत तयार करपा खातीर आमच्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकठांय जावन हातांत हात घालून जर काम केले जाल्यार म्हाका खात्री आसा की पंडित जवाहरलाल नेहरूचे जे स्वप्न आशिले की हो देश ह्या जगात एक सुपर पॉवर जावचो ते आम्ही करपाक शकतले अशी हांव आस्त बाळगिन. 1947 आमकां इंडिपेंडन्स मेळ्ळे आनी तेन्ना सावन 1964 पर्यंत तो प्रायम मिनिस्टर म्हणून ताणें देशाचे राजकारण केले आनी 64 May 27 ते आमचे होतो जेन्ना बाब नेहरू प्रायम मिनिस्टर झालो ताज्या आदी आमची भारत देश एक भरपूर श्रीमंत देश तितले राजा आशिल्ले पूण आमच्या ब्रिटिशांनी आमची सगळी ग्रेस्त आहे ते घेऊन गेले. गोवा मुक्त केलो इंदिरा गांधीन आमकां ओपिनियन सार्वमत दिले राजीव गांधीन आमकां घटक राज्य दिले आणि कोंकणी म्हणजे आज्या पासून भुये पासून नातवा पर्यंत हे सगळे आमकां करपाक कारणीभूत हे धरणे झाले त्यापेक्षा केवळ जवाहरलाल नेहरूचे त्या संपूर्ण धरणाचे आम्ही गोयकार उपकारी आटपक जाय. शेम इट इज अ डिसग्रेस टू द कंट्री दॅट स्टील द मायग्रंट्स आर देअर ऑन द रोड्स द स्मॉल बेबीज विच आर बॉर्न आर डाईंग प्रेग्नंट वुमन आर डाईंग Government is not in the position to take them back to the states even after 2 months. We have got one of the best armies in the world. We have got one of the best navies in the world. We got everything. But we don't have the willpower to reach out to the people. And therefore, we need leadership like Pandit Jawaharlal Nehru. His greatest contribution was democracy. Empowerment, federalism, inclusiveness. He succeeded because he was trying to understand everybody. पंडित जवाहरलाल नेहरू जे असा या देशाचे जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्याने पहिले की अदेश आम्ही गुलामगिरी आशिलो अदेश आम्ही लोक सगळे गरीब असा या देशात जसे महात्मा गांधीन त्या वेळार ठरले की आमच्या देशात एक बायल मनशे कपडे नाशिल्ले एक साडी नसून एक बायल मनीस ती साडी वाडार वचून न्हंयचेर वचून ती धुवन घालून तीच साडी एक साडीचेर रावताली त्या वेळार महात्मा गांधी सुद्दां
हे देशाचे आमचे लोक कसे त्रास काढतात ते त्यांच्या मुखार आशिले. प्रयत्न करून सगळे पीसफुल प्रयत्न करून त्याच्या नंतर ते असफल जातकच युनायटेड नेशनचे प्रेशर असून सुद्धा त्या टायमार त्याने मिलिटरी घालून गोयात आमका मुक्ती दिली. त्याच्या नंतर ओपिनियन पोलाचं मुवमेंट ऍक्च्युली त्या टायमार त्याच्या वयल्यान तो स्टार्ट झाला. त्याने हे केली त्याच्या नंतर इंदिरा गांधी टायमार मागीर आमकां ते मेळ गेले. पूण ऍक्च्युली गोवा स्टेटहूड आनी इंडिपेंडन्स उरचे हे विचार त्यांना नेहरूचे आशिले. रवी उलयतना फाटसून लुईझीन आनी गिरीश पुटपुट्टा म्हणून रवी इरार. देवळ सुद्धा बंद असा, चर्ची बंद असा, मस्क बांध सगळं बंद असा. अशा वेळार आम्ही सगळ्यांनी एकत्र येवपाची गरज असा. सगळे जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येवपाचे आसा. म्हणजे आम्ही आज विचार करपाक जाय आणि हेनी तोंडांनी दोघांनी बंद करपाक जाय अशें. म्हणजे हे आता उलयत आसतना हांव जेन्ना उलयतां तेन्ना हेनी इंटरफेर उलोवप ना मदीं. शिस्त डिसिप्लीन पाळपाक जाय हे काँग्रेस हे आसा. सगळ्या आमच्या काँग्रेस वांगड्यांक स्पेशली, कारण काँग्रेस पार्टी ही समुद्रा भाषेन व्हडली आहा. लोक सरकार आमच्या एका खुबशे नाका जाल्ल्या कडेन नाका जाल्ले सांगून डायवर्ट करतात. पण आमी तेंका लोकांक समजवपाची गरज आसा. आयज काँग्रेस पार्टीच्या वर्कर्सांक गरज आसा, देशाच्या नागरिकांक मदत करपाची गरज आसा. चिखले कॉटेज हॉस्पिटलांत देड एक म्हयन्यांत डायलिसीस युनिट सुरू जाता. मुख्यमंत्री उलयला ऑमलेट हे जिनस विकपाचे FDA लायसन आशिल्ल्या हातगाड्यांक टेक अवे होम डिलिव्हरी दिवन कुडचडे पालिका परवाने दिता. नुस्तें विकतल्यांक 1 तारखेसावन कुडचड्यार फिश मार्केटांत सुवात. केप्या दारवटींचे फामिलींची निदर्शना. लॉकडावनांत गोंयभरच्यो खबरो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी थंयचो आमदार मंत्री माविनान चिखले हॉस्पिटलाचे इन्स्पेक्शन केले. स्टाफ कमी आसा ताचेर विचार जातलो म्हणून मुख्यमंत्री उलयला. एक फुडल्या 1.5-2 म्हयन्या भितर ताजो डायलिसीस युनिट जो आसा जाग्यार पडटलो आनी डायलिसीस युनिट सुरू जातलो. आतां ताका सामकी शॉर्टेज आसतलो. रिक्वायरमेंट जो स्टाफ आसा, 1-2 मेडिकल ऑफिसर कमी आहा. ताका एक हांगा पेडियाट्रिशियन जाय, एक ऑर्थोपेडीक जाय, आनी ताका नर्सीस आनी बाकीचो हाऊसकीपींग स्टाफ. आनी रिक्वायरमेंट दिल्या म्हाका एक 4-5 असो MTS स्टाफ आनी बाकीचो 2 मेडिकल ऑफिसर ते एक पेडियाट्रिशियन हाजी रिक्वायरमेंट आसा. हांव जाता तितके बेगीन तांची वेवस्था जी आसा ती हॉस्पिटलांत करता. मावीन म्हणटा पोरणे बिल्डिंगेचो थोडो भाग वडोवन पार्किंगाक जागो करूंक जाय. डॉक्टरांनी नर्सींनी कितले प्रयत्न केले आणि त्यांना फेसिलिटी ना, स्टाफ ना, जे ते काय करपाक शकना. सो एजो सुद्धा आम्ही हाडपाक गेला की ते कमी आहात ते फिलिंग द गॅप. गॅप्स कसे असतात ते गॅप आम्ही फील करपाक. सर ओल्ड बिल्डिंग आतेचेर किती सर पार्किंग? ओल्ड बिल्डिंगाची चर्चा चलता केन्ना डेमॉलिश करपाचे, केन्ना डेमॉलिश करून पार्किंग करपाचे, केन्ना आम्ही दोरपाचे. कित्याक तुम्ही जाणा एक बिल्डिंग बांधपाक खूप खर्च येतात आणि सरकारचे पैसे वेस्ट करपाक जायना. सो हांवें सूचना अशी दिला पार्ट ऑफ इट आम्ही डेमॉलिश करूया. कित्याक आमकां पार्किंगाकूय प्लेस जाय, मातशें ओपननस जाय हॉस्पिटला फुडें. नाल्यार फुडलें एक बिल्डींग आनी ते गच करून ते कॉलनी आसता तशें हॉस्पिटल करता येना. मात म्हणून अर्दे पार्किंगान अर्दे खंयची बरी बिल्डींग दॅट पार्ट वीच इज बेटर आनी कांय जावं ना ती आमी सांबाळ तेचो सांबाळ करून ती युटिलायज करपाक एक बरें कामां. FDA लायसन आशिल्ल्या हातगाड्यांक कुडचडे पालिकेन होम डिलिव्हरी टेक अवे सर्वीस दिवंक मेकळीक दिल्या. कुडचडे पालिकेन गार्बेज कलेक्शन फी आसा तशीच दवरल्या. हँडकार्टाक जे पळय ऑमलेट आनी हे ते विकता बाकीचे आयटम्स, तांणी आमकां रिक्वेस्ट केले की आमकां होम डिलिव्हरी किंवां ऑर्डरीच्या गॅस आमकां डिलिव्हरी करपाक परमिशन दिवचें अशें म्हणून मागिल्लें. कावन्सिलान एक डिसिजन घेतला की जे कोणाक FDA लायसन्स आसा त्या लोकांक आमी होम डिलिव्हरी करपाक किंवां टेकअवे हे करपाक अलाव करता. फिश मार्केटाचो इशू आयिल्लो की भायर खुबशे जाण फिश मार्केट वाले फिशाक नुस्तें घेवन बसतात. थोडे दीस पर्यंत ते पॅन्डेमिकाक लागून ओके आशिल्ले. आतां आमी डिसिजन घेतला की 1 तारखेच्यान ते सगळे फिश मार्केट फिशांतले फीश घेवन पळय कोण बसता तांकां सगळ्यांक आमी फिश मार्केटांत लावंक लागले. कित्याक इतलेशे पयशे उगडावन आमी मोडून फिश मार्केट बरे पैकी बांदला. आमी जे कलेक्ट करतात ते 1 रुपया पर डे फॉर हाऊसीस अँड इफ यू सी वीच इज प्रपोज अमेंडमेंटान जे जाल्ले आसा तातूंत आसा 60 रुपीज पर मंथ. इफ यू मल्टीप्लाय इट बिकम 720 रुपीज पर इयर. ना आमचे प्रेझेंटली आसा 365. सो ऑल द काउन्सिलर फेल्ट दॅट वी शूड गो अहेड विथ प्रेझेंटली चार्ज अमाऊंट दॅट इज 365 रुपीज पर एनम. सो ही सगळी सजेशन्स आर डिस्कशन करून एक कमेंट्स
ऑब्जर्वेशन्स आजची काउन्सिलाची डीएमएक धाडली वतली सो दॅट फर्दर ॲक्शन ते किती घेतात ताजेर डिपेंड असतले. मागण्यांचा विचार जायना म्हणून तारवटींच्या फॅमिलीने केप्या हातात बॅनर घेऊन निदर्शना केली. आम सगळी वोट करताय सगळी एकूच गव्हर्नमेंट. आज तू म्हणताय तेजो सीएमान एक स्टेटमेंट केलोले की सी फेरेजाची चोयताय जे दुसरे आहात त्यांना तुम्ही चोयनाय म्हणून जाल्यार म्हाका एकूच विचारपा जाय सीएमाकडे आता दुसरो जो इंडिया आलो सगळो लोक येयलो तुम्ही ट्रेन स्टार्ट केलो डॉमेस्टिक फ्लाईट स्टार्ट केलो सगळो लोक केलो फोकत उरलाय ते तारवटी लँडर आहात ते उरलाय त्यांना तुम्ही केदो लटाय. चार दीस पहिले आम्ही कलेक्टरा हांगा डेप्युटी कलेक्टरा लेटर बरयलें बाबा आमचे आमकां डिमांड्स तर आमगे आन्सर मेळना जाल्यार आमी चेन हांगा स्ट्रायक करता म्हणून तेजेरूय आमकां तेणी कसलोच रिस्पॉन्स दिवन आमकां तेणी सांगलें हें तुमच्यान करपाक जावपाना. सो सगळो लोक आतां कितें जालो बेजार जालो आनी सगळो लोक पेरंट्स म्हणनाका सीफेरर्स म्हणनाका दे एकठांय जाल्यान वी हॅड टेकन अ एक्शन वी शूड आमगे केपें फुटपाथीचे आमी सगळे एकठांय जावन हिंग रावले विथ द बॅनर्स ऑफ आवर डिमांड्स. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. खबर हा सोंपता. ह्यो खबरो तुमकां ट्विटर फेसबूक प्रुडंट ऍप टाटा स्काय जिओ टी व्ही ऍप प्रुडंटाच्या वेबसायटी लायव मेळटा. फॉलो प्रुडंट, स्टे होम, स्टे सेफ, पळयत रावत प्रुडंट. देव बरें करूं. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.